एका तरुणीच्या आत्महत्येमुळे महाराष्ट्रातील राजकारण सध्या तापलंय पुण्यात एका बीडच्या मुलीने रविवारी सात फेब्रुवारी रोजी आत्महत्या केली तेवीस वर्षीय पूजा चव्हाणने मध्यरात्री इमारतीवरून उडी मारून तिचं आयुष्य संपवलं तिने इतकं टोकाचं पाऊल का उचललं हा खरंच अपघात होता का यावरून सध्या चर्चा होते परळीतील ही तरुणी पुण्यात का आली होती ही पूजा चव्हाण नेमकी कोण होती ते आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया पूजा चव्हाण ही बीड जिल्ह्यातील परळीची रहिवाशी पूजा सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमात नेहमीच पुढे असायची अनेक सामाजिक आणि राजकीय कार्यक्रमात तिचा सक्रिय सहभाग असायचा काही फोटोंमध्ये मा ती माजी मंत्री पंकजा मुंडे खासदार प्रीतम मुंडे यांच्यासोबत कार्यक्रमांमध्ये तसेच प्रचारात सुद्धा सोबत, सोबत दिसते पूजा ही परळी मतदारसंघातील होती तसेच शिवसेनेचे यवतमाळमधील मंत्री संजय राठोड यांच्यासोबतचे तिचे काही फोटोज सुद्धा सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेले आहेत तसेच त्यांच्या समर्थनार्थ तिने काही फेसबुक पोस्टसुद्धा केलेल्या आहेत पूजा ही बंजारा समाजाची होती आणि ती समाजाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी असायची तसेच समाजाच्या काही गोष्टी असतील तर ती सोशल मीडियावर व्यक्तसुद्धा व्हायची सोशल मीडियावरही ती बरीच ॲक्टिव्ह असायची त्यामुळे एकूणच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात पूजा चव्हाणचा वावर असल्याचं कळतं तेवीस वर्षाची पूजा चव्हाण काही दिवसांपूर्वी परळीहून पुण्यात आली होती इंग्लिशचे स्पीकिंगचे क्लासेस करण्यासाठी ती पुण्याला जात असल्याचं तिने नातेवाईकांना सांगितलं होतं पुण्याच्या वानवडी भागात मित्रांसोबत राहणारी पूजा काही दिवस रुग्णालयात उपचार सुद्धा घेत होती असं सांगितलं जातं त्यानंतर काही दिवसांनंतर रविवारी मध्यरात्री पूजाने वानवडी भागातील या इमारतीवरून उडी मारून तिचं आयुष्य संपवलं तिच्या डोक्याला आणि मणक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा मृत्यू झाला पूजाने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समजलेलं नाहीये वानवडी पोलीस या प्रकरणाचा तपास घेत असल्याचं सांगण्यात येत आहे तरुणीकडे कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही तिने कोणालाही आत्महत्येबाबत पूर्वकल्पनाही दिलेली नाही तसेच तिचे घरचेही काही बोलायला तयार नाहीत त्यामुळे आता अनेक शंका आता उपस्थित होत आहेत पूजाच्या आत्महत्येवरून आता राजकारणसुद्धा रंगत आहे सोशल मीडियावर एका ऑडिओ क्लिपची ही चर्चा आहे तसेच काही जण मंत्र्याचं नाव जोडत आहेत भाजपकडून पूजा चव्हाणच्या आत्महत्येची चौकशी व्हावी अशी मागणी केली जाते पुणे पोलिसांनी तात्काळ कारवाई केली पाहिजे या प्रकरणातील तथ्य बाहेर काढलं पाहिजे जे काही सत्य असेल बाहेर आणायला हवं अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली परळीच्या माजी आमदार पंकजा मुंडेंनी ट्विट केलंय की पूजा चव्हाण ही माझ्या मतदारसंघातील तरुणी तिचा मृत्यू अतिशय धक्कादायक आहे या तरुणीच्या मृत्यूची सखोल चौकशी झाली पाहिजे तसेच भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ट्विट करत मुख्यमंत्री राठोडगिरी सहन करणार का असा सवाल केलाय त्यामुळे आता या तरुणीच्या आत्महत्येमुळे राजकारणात खळबळ माजले आरोप प्रत्यारोप सुरू आहेत सर्वसामान्यांमध्ये मात्र पूजाबद्दल हळहळ व्यक्त केली जाते तिला न्याय मिळावा हीच मागणी केली जाते या व्हिडिओबाबत तुम्हाला काय वाटतं या एकूणच प्रकरणावर तुम्हाला काय वाटत असेल तर ता कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा आमचं लोकमतचं यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो आणि लाईक करा धन्यवाद